अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांकरिता रक्ताचा तुटवडा भासत असल्याची माहिती अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाला मिळाली होती. त्यामुळे रुग्णसेवेकरिता पत्रकारांच्याही काही प्रमाणात हातभार लागावा या दृष्टीने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शाखा चांदूर रेल्वे यांनी पुढाकार घेऊन स्वर्गवासी मदन गोपाल मुंदडा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मुंदडा महाविद्यालयात शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 105 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार BN राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान कवी तथा पत्रकार अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम, तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम स्थानिक पत्रकार संघाने राबविले आहे. रणभूमीवर जाऊन देशाचे रक्षण करणे प्रत्येकाला शक्य नाही, मात्र त्यानंतरचे उत्कृष्ट पुण्य कर्म रक्तदान असल्याचे सांगून आता रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये युवकांनी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 105 रक्तदात्यांची नोंद झाली आहे. या शिबिरामध्ये वॉटरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राजू उर्फ विवेक चर्जन यांनी तब्बल 96 वेळा, तर मुंदडा महाविद्यालयाचे NCC ऑफिसर मेजर डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी 41व्या वेळी रक्तदान करून इतिहास नोंदविला. तर जनता दलचे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे यांनी सुद्धा रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन गुड्डू शर्मा यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमादरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अमित बेलसरे यांनी युवकांना रक्तदानविषयी व एड्सविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता चांदूर रेल्वे येथील सर्व पत्रकार, मुंदडा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना NCC विद्यार्थी, प्राध्यापक आदींनी अथक परिश्रम घेतले. मागील 15 वर्षापासून चांदूर रेल्वे तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अनेक सामाजिक उपक्रम राबवत आलेली आहे. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 25 कुटुंबांना उदरनिर्वाहाची सामग्री पुरवण्याचंही एक मोठं धाडस पत्रकार संघटनेतर्फे आम्ही केलेलं आहे. त्यानंतर दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करून एक सामाजिक जाणीव ठेवतो. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन चांदूर रेल्वे तालुक्यात करण्यात आलं आणि इथे तरुणांचा मोठा उत्साह या रक्तदानाच्या शिबिरात दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात इथे रक्तदान होत असताना दिसत आहे.